प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। इतक्या मोठ्या संख्येने आपण जमलेला बहुतेक हा खूप मोठा राष्ट्रीय विषय झालेला आहे। कालपासून आपण सगळे खास करून मीडिया एक प्रश्न विचारत आहे, काय ईडीच्या नोटीसचं काय झालं? आपण नेहमी मला घरी येऊन भेटता, सामना कार्यालयात येऊन भेटता, शिवसेना भवनात येऊन भेटता आणि मी आपल्याशी बोलत असतो अनेक विषयावर। आमच्यासाठी ईडी हा काही महत्त्वाचा विषय नाही आहे। सीबीआय असेल, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना या देशामध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली होती। एखाद्या गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, ईडी किंवा आयकर विभागानं कारवाई करायचं म्हटलं की खरोखर त्याच्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं लोकांना वाटत होत। पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, ईडीनं कारवाई करणं म्हणजे एखाद्या राजकीय पक्षानं आपली भडास काढणं हे आता लोकांनी गृहीत धरले। सत्तेतल्या राजकीय पक्षाला, केंद्रातल्या, जेव्हा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही तेव्हा अलीकडच्या काळामध्ये हे असे ईडी सारखे, सीबीआय सारखे, इन्कम टॅक्स सारखे हत्यारं वापरावी लागत आहे। गेल्या वर्षभरामध्ये मी पाहतो आहे ज्येष्ठ नेते शरद पवार असतील, त्यानंतर मी प्रफुल्ल पटेलांचं नाव मगाशी पाहिलं, एकनाथ खडसेंना नोटीस आलेली आहे, माझ्या नावाचा आपण गजर करताय कालपासून, माझ्या बाजूला प्रताप सरनाईक बसलेले आहेत, त्यांना सातत्यानं हे जे प्रमुख लोक आहेत जे या सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले आहेत, महाराष्ट्रात भाजपला रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर त्यांना ह्या ना त्या कारणानं राजकीयदृष्ट्या जेव्हा त्रास देता येत नाही, दबावाला ते बळी पडत नाही तेव्हा हे असे कागदाचे तुकडे पाठवले जातात। हे फ्रस्ट्रेशन आहे, त्याला वैफल्य म्हणतात, हतबलता आहे। राजकारणामध्ये समोरासमोरून लढायची ईर्ष्या असायला पाहिजे। जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असं म्हणतो तर समोर येऊन लढा, घरातल्या मुलांवर, घरातल्या महिलांवर, कुटुंबावर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात। अशी नामर्दानगी जर कोणी करत असेल तर आत्ताच माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांशी, म्हणजे आमचे शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली येतात, तर शिवसेना त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देईल हे लक्षात घ्या। कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर, आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याचं कारण नाही। कालच मी या महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांचा एक ऐतिहासिक विधान ऐकलं. ते असं म्हणाले, जर काही कोणी चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कसं, मग नोटीस येत नाही. हे नोटीस म्हणजे काय, ब्रह्मवाक्य आहे. आणि मी परत सांगतो, आमच्यापैकी कोणी काही चुकीचं केलं नाही, नोटीस येऊ द्या किंवा आणखीन काही येऊ द्या, आम्ही घाबरत नाही. तुम्हाला घाबरावं लागेल भविष्यात. संजय राऊत यांच्या पत्नीला नोटीस आली आहे की नाही हा प्रश्न आपण मला आता विचारणार आहात, कारण आपण त्यासाठी जमलेला आहात. गेल्या 1.5 महिन्यापासून हे जे तुमचं ईडी आहे ते आमच्याकडे पत्रव्यवहार करताय. त्यांना काही माहिती हवी होती, काही कागदपत्र हवी होती, आणि ती कागदपत्र आम्ही त्यांना वेळोवेळी पुरवलेली आहेत. पण यापैकी कुठल्याही त्यांच्या पत्रावर त्यांनी असं आम्हाला कळवलं नाही, जे तुम्ही सांगताय का भाजपवाले जे बोलतायत की हा PMC बँक घोटाळा आहे, हे HDL नावाच्या कंपनीचं गळती प्रकरण आहे. जर ईडीने त्यांच्या पत्रामध्ये या संदर्भातला कुठलाही संदर्भ दिलेला नाही, त्यांना कशाकरता चौकशी करायची आहे, तर भारतीय जनता पक्षाची माकडं मी कालपासून बघतोय, जी उड्या मारतायत PMC बँक PMC, ह्याला सांगितलं कोणी? ह्यांची आणि ईडीची का हात मिळवणी आहे का भारतीय जनता पक्षानं आपल्या कार्यालयामध्ये ईडीचं एक टेबल टाकलेलं आहे की ईडीनं त्यांच्या बेलॉट बिअरच्या कार्यालयामध्ये एक टेबल टाकलं आहे भारतीय जनता पक्षाचं. माझ्या माहितीप्रमाणे ईडी कार्यालयामध्ये सहसा कोणाला बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश मिळत नाही, पण गेल्या 3 महिन्यापासून माझ्या त्या कार्यालयावरती लक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचे 3 लोक हे सतत त्या ईडीच्या कार्यालयात जात आहेत आणि येत आहेत आणि तिथून काही कागदपत्र बाहेर काढतात. या संदर्भात माझ्याकडे पुरावे आहेत, पुराव्याशिवाय बोलत नाही. तसं नसतं तर आज भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत जे बोलत आहेत त्यांच्याकडे ही माहिती आलीच नसते. गेल्या 1 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे काही महत्त्वाचे लोक आणि त्यांचे हस्तक हे सातत्यानं मला भेटण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यांचं एकच सांगणं होतं की महाराष्ट्रातलं सरकार तुम्ही टिकू देऊ नका, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका, हे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पाडायचं ठरवलेलं आहे आणि आमची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. हे गेले वर्षभर मला ह्या न त्या मार्गानं इशारे दिले जात आहेत, मला व्यक्तिशः वेगळ्या वेगळ्या मार्गाने मला धमकवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा बाप आहे. त्यांनी मला एक यादी दाखवली काही लोकांनी, त्यात आपलंही नाव होतं, म्हणजे आमच्या काही जवळचे परिवारातले लोक, ठाकरे परिवाराच्या आसपासचे काही प्रमुख लोक, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या 22 आमदारांची यादी दाखवली आणि म्हटलं या सगळ्यांना ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा ताब्यात घेणार आहे आणि त्यांच्यावर दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जातील आणि हे सरकार पाडलं जाईल, आणि त्यासाठी ईडीची भूमिका महत्त्वाची आहे. आणि प्रताप सरनाईक हे त्याचं टोकन आहे म्हटले मला. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा अपयशी ठरलेल्या आहेत, हे सरकार पडणार नाही, कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती सरकार पाडण्याची, हे सरकार पडणार नाही, मग या सरकारचे खंदे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहेत, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा? जर हे करणार असाल तुम्ही खुशाल करा,
ईडीने करावं, सीबीआयने करावं, इन्कम टॅक्सने करावं, किंवा बाहेर अजून कोणी त्यांना दहशतवादी गँग वापरायचं असतं तर त्या वापराव्यात आमच्या विरोधामध्ये, आम्ही हटणार नाही. या सरकारचा बालही बाका होणार नाही. तुम्ही नोटीस पाठवा किंवा आम्हाला घरी येऊन अटक करून घेऊन जा, नोटीसला उत्तर दिलं जाईल. पण ही बायकांच्या पदरा आडून लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. काय सांगता तुम्ही मला एचडीएलचं? माझ्या पत्नीच्या नावावर एक 12 वर्षापूर्वीचा एक व्यवहार आहे. 12 वर्षांनी सरकारला जाग आली. 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी, बरं का अरविंद? 10 वर्षापूर्वी एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एका शिक्षिका असलेल्या स्त्रीनं, महिलेनं, मराठी एक घर घेण्यासाठी तिच्या मैत्रिणीकडून 50 लाखाचं कर्ज घेतलेलं आहे. 50 लाखात त्या संदर्भात ईडीला आता 10 वर्षांनी, जेव्हा भाजपचं सरकार पडत नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा जाग आली सगळ्यांना. आणि तुम्ही तिला नोटीस पाठवता आणि तिला चौकशीला बोलवता, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करता. तुम्ही एचडीएलच्याच गोष्टी करताय ना. भारतीय जनता पक्षाचे अकाउंट उघडा. गेल्या 3 वर्षांमध्ये एचडीएलनं भारतीय जनता पक्षाला किती कोटीच्या देणग्या दिल्या आहेत हे आज जी माकडं नाचतायत ना, त्यांनी जाहीर करावं. माझ्याकडे 20 कोटीचा हिशोब आत्ता आहे. 20 कोटीचा हिशोब माझ्याकडे आत्ता आहे. आणि त्या संदर्भातली सगळी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटसुद्धा केली. विजयदुर्ग पोर्ट जे बांधणीचं काम एचडीआयने केलं आहे, करतायत, त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. त्याचा भागीदार हा भाजपचा खासदार आहे. का त्याला नोटीस पाठवली एचडीआयला? आमच्या कुटुंबाची संपत्ती किंवा आमच्यापैकी कोणाची ही संपत्ती 1 वर्षात 1600 पटीनं वाढलेली नाही. ज्या भाजप नेत्यांच्या कुटुंबाची संपत्ती 1600 पटीनं वाढली आहे त्यांच्या मुलाबाळाची चौकशी ईडीनं केली आहे का? ती हिंमत दाखवा आणि मग आमच्या 50 लाखाचा हिशोब मागा. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, मी तुम्हाला सांगतो, मी सुद्धा नाही, कोणी नाही, ना प्रताप सरनाईक ना अरविंद सावंत. आम्ही लॉ मेकर आहोत, आम्ही कायद्याचं पालन करतो, आम्हाला नियम माहिती आहे. आमची चौकशी जर चुकीचं केलं असेल तर व्हायला पाहिजे. पण तुमच्या चौकशा कोण करणार? तुमचे हिशोब कोण पाहणार? मी जर तोंड उघडलं तर केंद्रातलं सरकार अशा तऱ्हेनं त्याला हादरे बसतील ना. तुमचा प्रत्येक हिशोब माझ्याकडे, तुमच्या मुलाबाळांच्या संपत्तीचा हिशोब माझ्याकडे. पण मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं अनेक की आपल्याला कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला शिकवलेलं आहे हेच आहे की लढाई थेट समोरासमोर लढा, पाठीत वार करायचा नाही, बायकांना मुलांना लढाईच्या मैदानामध्ये आणायचं नाही. जर कोणी करत असेल तर मला आणि आम्हाला तुमचं सुद्धा पूर्ण वस्त्रहरण करावं लागेल. इतकंच मी सांगतो. ईडीच्या नोटीसला मी आदर करतो. सरकारी यंत्रणा आहे, भले ते भाजपचा पोपट असेल पण त्याच्यावर सरकारचा शिक्का आहे. आम्ही त्यांना जी माहिती हवी ती परत देऊ. पण जर राजकीय सुडाना काही होणार असेल तर त्याला राजकीय पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल हे मी आत्ता शिवसेना भवनाच्या ज्या वास्तूतून सांगतो आहे. पाठीमागे बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा आहे, त्यांना स्मरून मी सांगतो आहे. हे प्रकरण तुम्हाला माग पडेल आणि गरम पडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला
हा निर्णय मी एकटा घेणार नसून हा निर्णय आम्ही सगळे मिळून घेऊ, त्याच्यामध्ये माननीय उद्धवजी आहे, मी माननीय पवार साहेबांशी चर्चा करतो आहे, आम्ही सगळे मित्र परिवार पक्ष, कारण ही राजकीय कारवाई आहे, ही राजकीय कारवाई आहे, त्याला राजकीय हेतून आम्ही उत्तर देऊ, पुढे जाऊ। सोडून द्या, 100 वेळा आला असेल, मला काय किंमत नाही, 100 वेळा आला असेल, मी आपल्याला जे सांगितलेलं आहे ते महत्त्वाचं आहे। माझ्याकडे मागे सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे भारतीय जनता पक्षाच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे, 120, आणि त्या फिट केस ईडीसाठी आहेत। ईडी त्यांच्यावरती काय कारवाई करते हे मला पाहायचं आहे, त्यानंतर माझ्या पत्नीचं चौकशीला पाठवायचं की नाही ते मी पाहायचं। जे बिलवाडपीआरला जे ईडीचं कार्यालय आहे त्याच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेज आपण पत्रकार म्हणून काढू शकता, आपण सगळे शोध पत्रकारिता करता, थोडं सीडीचं तुम्ही काढलेत गेल्या महिन्याभरातले, आतमध्ये कोणाचा वावर आहे आणि ते वावर असणारेच नेते आज कसे काल टीव्हीला येऊन बोलत होते हे तुम्हाला स्पष्ट दिसेल। देखिए ये सब राजनीति से प्रेरित है, 10 साल पुरानी एक केस निकाला है ईडी ने, 10 साल पुरानी। देखिए हम मिडिल क्लास लोग हैं, मेरी पत्नी एक शिक्षिका है, उसने अपने एक दोस्त से 10 साल पहले 50 लाख का कर्जा लिया है, वो पूरा कर्जा हमने इनकम टैक्स को दिखाया है, वो हमने राज्यसभा के एफिडेविट में दिखाया है। अगर आप मेरे राज्यसभा के जो प्रॉपर्टी के एफिडेविट होते हैं, हमने कोई छुपाई ये बात नहीं है, 50 लाख का जो हमारा लोन है वो हमने दिखाया है, तो ईडी को क्या तकलीफ है या भारतीय जनता पार्टी को क्या तकलीफ है उसमें? इस देश में भारतीय जनता पार्टी में ऐसे बड़े बड़े सुरमा बैठे हैं, अगर मैं उनके परिवार तक पहुंचा तो आपको देश छोड़कर भागना पड़ेगा। ये आपको बताता हूँ, नीरव मोदी और विजय माल्या के साथ भारतीय जनता पार्टी की पूरी फलटन खड़ी हो जाएगी लंदन और ब्रिटेन में। तो आप देखिए, आप मुझसे पंगा मत लेना, आप मुझसे पंगा मत लेना, मैं देखता हूँ, मैं नंगा आदमी हूँ, मैं शिवसैनिक हूँ बाला साहब ठाकरे का। जो करना हो कर लो, बीजेपी के लोगों ने, अरे आप मेरे गाँव खड़ लोगे, जाओ, बहुत देखा है मैंने आप जैसे। जी हाँ, मेरे पास एक साल से कुछ लोग बीजेपी की परिवार से आ रहे हैं और महत्वपूर्ण लोग हैं जो मध्यस्थ हैं, वो बार बार मुझे ये कहने की कोशिश करते हैं कि आप उसमें मत पड़िए, ये सरकार हम किसी भी हालत में गिराने वाले हैं, हमारे पास केंद्र की सत्ता है, पूरी ताकत है, हमारे पास ईडी है, सीबीआई है, इनकम टैक्स है, और एक सूची हमें दिखाई जिसमें प्रताप सरनाईक का भी नाम था, आपने देखा उसका क्या हो गया? तो हम सबको टाइट कर देंगे, टाइट कर देंगे शब्द है, और ये सरकार हम गिराएंगे। मैंने कहा हिम्मत है तो गिरा के दिखाइए, आप महाराष्ट्र में बचेंगे नहीं। सर आपकी और फडणवीस जी की मुलाकात हुई थी क्या? उस मुलाकात नहीं, नहीं, इस तरह का नहीं, नहीं, कोई नहीं, देखिए उससे आप देवेंद्र जी की कोई बात मत करिए, ये और लोग हैं, कौन नेता है बीजेपी के जो आपके? मैं समय आते उसका पूरा पोल खोल करने वाला हूँ, मेरे पास उसके पूरे एविडेंस है। देखिए मुझे अब तक ये पता नहीं है कि किस सिलसिले में ये नोटिस है, जो डॉक्यूमेंट्स के बारे में ईडी ने मुझे पत्र लिखा था वो डॉक्यूमेंट्स हमने 2 बार उनको भेज दिए, जो जो उनको कागज चाहिए वो हमने दिए। इस देश में करोड़ों के घपले हुए हैं, ईडी वहाँ तक पहुँचने के बाद छोड़िए सोचा भी नहीं ईडी ने क्या कोई इंक्वायरी करनी चाहिए, लेकिन 10 साल पहले 50 लाख हमने कर्ज लिया था,
उसके बारे में ईडी को बहुत अचानक इंटरेस्ट जाग उठा है और भारतीय जनता पार्टी के कुछ बंदर यहाँ है तो उछल रहे हैं हमारे नाम से। बंदर जब क्या बोलते, बंदर जब दारू पीता है ना तो ज़्यादा उछलता है। मैं आपकी नशा उतार दूंगा। मेरा नाम संजय राउत है। जल्दी ही दूंगा मैं, और मेरे पास ऐसी लिस्ट है जो ईडी के लिए अगर कुछ काम नहीं होगा तो 5 साल तक मेरी लिस्ट पर ईडी काम करते बैठेगी। इतना मेरे पास मसाला मैं भेज रहा हूँ। हमारा क्या है, हमारा तो 50 लाख का लोन का मामला है ना। अरे 50 लाख का ठीक है, 50 करोड़ कर लो आप उसमें, मैं नहीं डरने वाला। उनको भी पता चलेगा किससे पंगा लिया है।